कराडहून सातारा पाटणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी यू टर्न सुरू झाला रे पण कोल्हापूर नाक्यावरून नाही तर पादचारी पुलाजवळून आता पादचारी पुलाजवळून घ्या सातारला व पाटणला जाण्यासाठी यू टर्न कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे कराडहून सातारला जाणाऱ्या वाहनांसाठी ढेबेवाडी फाट्यावरच्या मोरीतून लांबचा पल्ला घेत सातारा व पाटणकडे जावे लागत होते मात्र आता कोल्हापूर नाक्यावरचा उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून या मोकळ्या जागेतून पादचारी पुलाजवळून साताराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी यू टर्न बनवण्यात आला असून या यू टर्नची चाचणी आजपासून घेण्यास प्रारंभ झाला कराड वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील दीपक जाधव व कर्मचारी तसेच महामार्ग कर्मचाऱ्यांनी पादचारी पुलाजवळून बागवान ट्रेडरच्या समोरून सातारा तसेच पाटण चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी यू टर्न सुरू केला आहे पहिल्यांदा तो यू टर्न कोल्हापूर नाक्यावरून घेण्यात येणार होता मात्र एस टी बसेस तसेच लांबलचक वाहने या ठिकाणाहून बळत नसल्यामुळे हा यू टर्न आता पादचारी पुलापासून घेण्यात आला आहे वाहन चालकांनी या यू टर्नचा लाभ घ्यावा असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड